रावेर यावल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचंड मताने झालेला विजय आपण कसे पाहतात? यावल रावेर मतदारसंघामध्ये अमोल बाबूंचा प्रचंड मताने विजय झालेला आहे. त्यांना जे मताधिक्य मिळालं ते आजपर्यंतच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराला मिळाले नाही. बरोबर. अमोल भाऊंनी जे विकासात्मक काम आमदार नसताना केले त्या कामाची पावती आहे. तसेच लाडके बहीण पूर्ण लाडकी बहिणीने अमोल भाऊंच्या पाठीशी मागे उभे राहून सर्वांनी मतदान केलेलं आहे. आणि यावल शहरातही तसंच झालं. यावल शहरातही त्यांनी मोठमोठ्या योजना आणल्या. पाणीपुरवठ्याची 56 कोटीची योजना आणली. काही रस्त्या निधी आणले. रस्त्याचे कामं झाले. व्यास मंदिराचा एक मोठा म्हणजे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात निधी आणून व्यास मंदिराचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. तर हे लोकांनी हे लक्षात ठेवून अमोल भाऊंच्या मागे सर्व लोक उभे राहिलेले. अमोल भाऊंना भरपूर मताधिक्याने निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्व यावल तालुक्यातले तसेच मतदारसंघातले सर्व जनतेचे आभार मानतो. रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील प्रचंड असे मताने विजय झालेले महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा विजय आपण कशा रूपाने पाहतात? खरं तर अमोल हरिभाऊ जावळे यांचा कालच्या दिवशी विजय झालेला आहे. आणि हा विजय स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांना खरी श्रद्धांजली त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांना वाहिली गेलेली या विजयाच्या स्वरूपामध्ये. कारण की स्वर्गीय हरिभाऊंचं स्वप्न होतं की ह्या दोघं तालुक्यांचा विकास करायचा. आणि तो विकास करण्यासाठी ते ज्या ज्या वेळेस पदावर बसले त्या त्या वेळेस त्यांनी मोठी विकास कामे या मतदारसंघामध्ये आणली होती. परंतु त्यांची अकाली त्यांची एक्झिट झाली या राजकारणामधून आणि या मतदारसंघातून. हे आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी खूप मोठी त्याच्यामागे भावना होती. आणि त्यानंतर स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र माननीय अमोल भाऊ जावळे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि प्रचंड बहुमताने त्यांचा विजय झालेला आहे. आजपर्यंतच्या या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले अमोल भाऊ आहेत. आणि या जनतेने त्यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवला. आपण बघितलं असेल की त्यांच्याकडे कुठलंही संवैधानिक पद आत्तापर्यंत नव्हतं. परंतु त्यांनी या जनतेसाठी अनेक विकास कामं प्रत्येक गावागावामध्ये आणली. आपण बघितलं असेल यावल शहरामध्ये फैजपूर शहर रावेर शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक गावामध्ये काही ना काही काम त्यांच्या माध्यमातून आणलं आहे. त्यांच्या माध्यमातून असो किंवा त्यावेळेसच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून असो आणि या जिल्ह्याचे नेते माननीय श्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सर्वांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांच्या कामावर या जनतेने विश्वास ठेवला. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की भाजपचे अतिशय प्रचंड बहुमताने भाजपचा विजय झालेला आहे. आणि हा ऐतिहासिक विजय. आजपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 222च्या वरती कोणाला बहुमत नव्हतं. पण भाजप 230+ झालं. हा आजच्या आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा क्षण महाराष्ट्र विधानसभेचा आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अतिशय आमचे गर्वाने मान उंच होईल असा हा क्षण होता. तर खरोखर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षावर या महाराष्ट्रातील आमच्या बहिणींनी विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवला. त्याचप्रमाणे मोदीजींनी सांगितलं होतं एक है तो सेफ है हा नारासुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला चालला. आणि ह्या नाऱ्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत दिलं. महायुतीला प्रचंड बहुमत दिलं. आणि महायुतीचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये विजयी झालेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये संपूर्णपणे महायुती निवडून आलेली हा पहिला क्षण आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय आमचे नेते माननीय गिरीशभाऊ महाजन हे 7व्यांदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर गेलेले आहेत. आणि आजच्या विधानसभेमध्ये सर्वात सिनियर मेंबर म्हणून ते आज आहेत. म्हणजे त्यांचा एवढा अनुभव दुसऱ्या कुठल्याही सदस्याला नाही आहे. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी.